चिमूर ताडोबा अभयारण्यात पर्यटनाला आलेल्या पर्यटकांकडून पैसे घेत प्रवेश देण्याची घटना उघडकीस आली असून यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे नवेगाव क्वार प्रवेशद्वारावर वनरक्षक टेकचंद सोनुले यांनी एका खासगी सचिन कोयचाडे व्यक्तीला सोबत घेत हा प्रकार करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आरोपी एक डिसेंबरला नवेगाव प्रवेशद्वारावर पर्यटकांकडून पैसे घेत गेटच्या आत प्रवेश देत असल्याची माहिती क्षेत्र संचालक यांना मिळाली तात्काळ त्यांनी नवेगाव प्रवेशद्वारावर दोघांना सक्तीने विचारपूस केली असता पर्यटकांकडून नऊ हजार रुपये घेत असल्याची त्यांनी कबुली दिली असा प्रकार अनेकदा केला असल्याचे सुद्धा क्षेत्र संचालक यांच्या समक्ष वनरक्षक सोनुले आणि कोयेसाडे यांनी सांगितले ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं जे नवेगाव कोरचं पर्यटन गेट आहे तर तिथं सोनुले टेकचन सोनुले म्हणून एक वनरक्षक काम करतात आणि एक सचिन कोयचाडे म्हणून ट्रॅव्हल एजंट आहेत ट्रॅव्हल एजंट ताडोबांना नेमलेले नाही पण ते वैयक्तिक ते स्वतःचं असं ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करतात तर हा जो सचिन कोयचाडे ट्रॅव्हल एजंट होता तो पर्यटकांना असं सा सांगायचा आहे की तुमच्याकडं जरी प्रवेश परवाना नसला तरी मी तुम्हाला ताडोबात प्रवेश मिळवून देतो आणि तो या नावाने लोकांकडून पैसे घ्यायचा आणि त्या सोनोले वनरिक्षकाशी त्याची हात मिळवणी होती आणि त्याच्या मदतीनं तो लोकांना कोणताही परवाना नसताना ताडोबामध्ये प्रवेश देत होता तरी तक्रार आमच्याकडं आल्यानंतर काल आम्ही त्या तक्रारीवर कारवाई केली आणि तक्रारीमध्ये तथ्य सापडलं आम्हाला त्या दोघांनाही आम्ही चिमूर पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे ते लॉकअपमध्ये हा व्यवस्थापनाच्या वतीनं मी सगळ्या पर्यटकांना अशी असं आवाहन करतो की अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका ताडोबाचं जे एंट्रीची पद्धत आहे ताडोबा सफारीसाठी जो प्रवेश दिला जातो तो, तो फक्त ऑनलाईन दिला जातो आणि याच्यासाठी आमची अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 माय ताडोबा डॉट ओ आर जी माय ताडोबा डॉट ऑर्क ही आमची अधिकृत वेबसाईट आहे याच्यावरनच तुम्ही ऑनलाईन बुकिंग करा बाकी कोणाचेही बुलथापणं पळी पडू नका आणि कोणालाही असे पैसे देऊ नका कोणत्याही गैरप्रकाराचा अवलंब करू नका दोघांविरुद्ध चिमूळ पोलीस स्टेशनला तक्रार देत ताब्यात घेण्यात आली असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे आरक्षण मिळण्यासाठी वनविभागाने कोणत्याही खासगी व्यक्तीची नेमणूक केलेली नाही पर्यटकांनी अशा कोणत्याही भूल थापांना बळी पडू नये आरक्षणासाठी डब्ल्यू डब्ल्यू माय तोडोबा डॉट ओ आर जी या संकेतस्थळाचा वापर पर्यटकांनी करावा असे आवाहन ताडोबा व्याघ्र प्रकल्पातर्फे करण्यात आले आहे न्यूज फिफ्टी मराठीसाठी धनंजय साखरकर चंद्रपूर